या लॉकडाऊन मध्ये ना आम्हाला गावरान मेवा काही शूट करता आलेलं नाही, पण आता लवकरच तुम्हाला पुन्हा नव्याने गावरान मेवाचे एपिसोड पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आपल्याला मिळून हसवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, त्यामुळे पाहत रहा गावरान मेवा, लवकरच येईल आपल्या भेटीला आपला आवडता गावरान मेवा. आणि ज्या पद्धतीने आपण या आधी आमच्या एपिसोडवर प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम यापुढेही राहू द्या. नवीन एपिसोड घेऊन आम्ही पुन्हा एकदा येत आहोत आपल्या सेवेत, त्यासाठी पाहत रहा गावरान मेवा. धन्यवाद. कोणाचा फोन म्हणायचा? हॅलो, लक्ष्मणराव स्पीकिंग. अरे लक्ष्मणराव बोलतोय. अरे तू बाहेर झाला का काय? लक्ष बोलतोय, कांदा किंग. अरे तू मलाच फोन लावतो आणि मलाच विचारतो कोण बोलतोय म्हणून. या कांद्याला या देहाला ओळखत नाही असं उभ्या महाराष्ट्रात कोणी नाही. आडवे महाराष्ट्रात तर असन ना. देश पालता घाला नाही तर परदेश. अरे सगळीकडे फॅन आहेत आपले. फॅन असतील तुय, आमची डायरेक्ट एसी येते एसी. आणि तुझ्या फॅन सारखे असे गरागरा नाही फिरत, एका जागेवर असे घट्ट असतात, भक्कम असतात, कळलं का? तुम्ही ना उठा, चला उठा आणि पळस उठा बरं. त्या तुमचे नाही तर 100-100 रुपये भरा केटीचे. अरे पत्त्या चढाव बंद करून मोबाईल मध्ये गेम खेळतोय, त्याची केटी द्यायची तुला. अरे जागा आता काही स्वस्त राहिली नाही, इथं फुकटचा बसता आणि माझीच निंदा नाल असती करता वय तुम्ही दोघ जण. आता नालाय कधीच निंदा होत असते त्याला आम्ही काय करू. आता तुम्हाला दाखवतो माझे किती फॅन आहेत ते. हॅलो लक्ष्मणराव स्पीकिंग. अरे फॅन येत ते माझे, अशी मजाक चालतच असते आमची त्यांची. आपण आहे ना कधीच कोणाला नाराज करत नाही. हॅलो राजा, राजू टेलरचा नंबर आहे ना? हा राजा, कोण होत रे ते गाबड? हा अरे त्याला काय कळतं की नाही कोणाबरोबर कसं बोलायचं ते? बर ऐक राजा, आपलं राजू नीट माप घे बर का. शर्टाला किती कापड लागल? 2.5 मीटर. अरे थोडं जास्तच होत आहेत ते. आणि पॅन्टला 1.20. अरे तुला काय अमिताभ बच्चनचे कपडे शिवायचे का काय? बरं ऐक माझ ऐक, काय लागल ना ते घे कापड शिव काय. आणि त्याच्यामध्ये आहे ना 2 बरमुडा पॅन्ट पण शिव आणि 4 अंडर पॅन्ट पण शिव काय. चल चाललंय रे बेनेच. मला पण काय कळ ना. तुला काय कळत रे केडबुच के? तुमच्या सोबत राहून कळतय ना आता. नाम्या लोकांना म्हणावं नुसते कापड घालून साहेब होता ना येत, त्यासाठी साहेबाचा दिमाग बी लागतो या वरच्या खोक्यात. अरे नाहीतर सिंहाची खालपांघरून गाडो पण जंगलात राजा झाला असतं ना. तुमच्या अवकाशीच नाही आहेत तुम्हा दोघांना, काळ पण कळत नाही आणि वेळ पण कळत नाही. चला निघा, उगा टायमाची खोटी करताय. अरे लक्षा, आपल्याला जी शोभत ना तीच घालायचं असतं. ना म्या कणप्या, आजपासून आहे ना तुम्ही मला लकी म्हणायचं, नॉट लक्षा, कळलं? कॉल मी लकी, ओके गाईज. नाही ना, अरे गाय कळाना बैल बी कळाना. बैला पायजामातून बाहेर आहे मग कळन तुला सगळं. बायकोचं नाव द्रौपदाबाईच आहे का ठेवलंय डोली फिली? हा सिनी मॅन, ती तुझ्यासारखीच आहे, नाहीतर ना आपण तिला बिकनीच घालायला लावली असते. हयो करे काल काही नाही, माझ्या डोळ्यासमोर आहे ना चित्र दिसत होत. अरे लक्षा सुधर, जरा सुधर, नकोलय पैशाची नासाडी करू मोक्कार. का तुझं का पोट दुखायला लागले? गणपतराव कॉंग्रॅच्युलेशन. अरे का पण गुड न्यूज आहे ना.
तुझ्या छातीतला अपेंडिक्स बाहेर काढी ना गबस. अरे उठता बसता त्या परदेशी लोकांना फॉलो करता तुम्ही आणि तुम्ही सांगता वय आपला देश वेश लय भारी आहे म्हणून. अरे जी चांगलं आहे ती चांगलंच म्हणतोय ना कर ना आम्ही बरोबर आहे का नाही. हा एकदम. चला तुम्ही दोघं जे बोलता ना ते खरं मानलं तर मग उद्यापासनं तुम्ही दोघांनी धोतर नेसायचं आणि तुमच्या बायकांनी काष्टा काठा पदराची साडी नेसायची टिकली काढून टाकायची आणि मळवळ भरायचं आणि पायामध्ये तोडे घालायची. आम्ही नाही जा तुम्ही की नाही लय चिडी खेळता बाबा. हे याला काय झालं मधीच आता. काय झालं काय काय झालं. अरे मला सांग मळवट भरलेली दोन्ही हातात दोन दोन डझन बांगड्या घातलेली काष्टा नेसलेली माझी बायको कशी दिसन बरं. गणपतराव तुमच्या एका साथीदारानं नांगी टाकली बरं का. अगदी तसंच काही नाहीये. आमचं पण म्हणणं आहे की माणसाने काळानुरूप बदलावं पण तुलाही फास्ट चालला राव. नाही तर काय. अरे पण बिकनी म्हणजे जरा जास्तच होतंय म्हणजे आमचं काय म्हणणं नाही. तुला घालायला लावायची असं ना वहिनी ना तर बिंदास घालायला लाव. अरे गणप्या कशा दिसतील रे वहिनी बिकनी घालून खुरपायला चाललेल्या किंवा बिकनी घालून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाणी भरायला चालल्या कशा दिसतील सांग बरं. अय भंगरी तू जरा नीट बोला नाहीतर ना इकडचं थोबड दिल्लीला आणि तिकडचं थोबड केरळला करीन. आला ना राग झोंबलं ना सगळं. अरे मग तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही का बाबा बाई माणसांनी अंगभर कपडे घातले पाहिजे डोक्यावर पदर घातला पाहिजे जसा देश तसा वेश केला पाहिजे. अरे संस्कृती वगैरे काय आहे का नाही. वा वा रे संस्कृती रक्षक वा. मला सांग एखाद्या नऊवारी नेसणाऱ्याची बाईची पोरगी जर पॅन्ट घालत असेल तर तुम्ही काय तिचा बलात्कार करणार का तिला एकांतात गाठणार का काय तुम्ही. हा ती जर एखाद्या पोराबरोबर बोलत असेल तर तिचं काय लगेच लपड असतं का काय. एखादी जर ब्युटी पार्लरमध्ये जात असेल तर ती लगेच नटवी झाली का. हा अरे पण बायका पोरींनी बी जरा हिशोबात राहिला पाहिजे ना काय गणपतराव. तुझं काही चुकत नाही लक्ष आपलं सॉरी लक्ष्मणराव का लकी म्हणू. तू पुढं बोल रे. अरे आपल्या बायकांनी पोरींनी मॉडर्न होण्यात काहीच गैर नाही. अरे पण ते तिकडच्या लोकांचं अंधानुकरण कशाला मग कर. तुम्ही लोक आंधळेच तुम्हाला चांगलं काही दिसणारच नाही. एखादी पोरगी जर टी शर्ट घालून चालली असल तर तुमची नजर तिच्या छातीकडेच का जाते बर. या तिच्या कपड्याचा काय दोष. दोष सगळा तुमच्या नजरेचा आहे. अरे पण आपल्याकडे पंजाबी ड्रेसेस आहेत ना ते घातलं तर काय बिघडत आहे. बिघडत काहीच नाही रे. पण तुमच्यासारख्या झापडबंद लोकांमुळं काहीच घडत नाही हे मात्र खरं आहे. हे बघलं की आता तू उद्या सूट शिवणार आहे आणि तू सूट घालून काय तू आवतावर जाणार आहे का गुरामागे जाणार आहे. आपल्याला जी शोभ होतं ना तीच घालावं माणसाने. समजा उद्या मी गॉगल घालून सफारी घालून तिकडं दोन नंबरला पांदीला गेलो तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. काहीच कारण नाही. तू आहे ना आधी तुझ्या घरी सांडास बांध आणि सूट बूट घालून त्याच्यात कवर बी जाऊन बस. आपलं काहीच म्हणणं नाही बा. अरे माणसानं सुधरायचंच नाही असं म्हणणं आहे का तुमचं. हा आता मला सांग पूर्वी लोक बैलगाडीने प्रवास करायचे मग आता त्यांनी काय आगगाडीत बसायचं नाही का. आणि तसं जर असेल ना तर मग विमानात बसणं पापच होईल. लक्ष्मण सरांच्या बोलण्यात पॉईंट आहे बरं का. पोरी बायका आधी मासिक पाळी आली की घाणेरडे कपडे वापरायचे मग त्या पॅड वापरायला लागल्या तर त्याच्यात पण फॅशन आली का. हा सुनेनं गाऊन घातला की सासू लगेच नाक मुरडते. अरे मी तर म्हणतो तिने पण गाऊन घालावा. वा 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 लक्ष्मण शेठ आपने ना एकदम 1,25,000 की बात कही. अरे नाम्या या निवद्या कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं तर चालणार आहे का तुला. ओ गणपत शेठ संस्कृतीवाले जे रांग आहे ना ते रांगाचे आणि जे राईट आहे ना ते राईटचे. आता तुम्हाला किती बी रॉंग आला ना तरी चालेल. ते सगळं ठीक आहे पण नेमकं तुझं काय म्हणणं आहे ते सांग. हा बघा तुम्ही दोघं बी आहे ना तुमच्या जागेवर बरोबर आहे. चूक कोण आणि बरोबर कोण हे सांगणं लई मुश्किल आहे गाड्या. काय एक काळ आहे ना माणसाला बदलत असतो. अरे कोणी किती बी म्हणलं ना मी बदलणार नाही तरी काळ आहे ना त्याला बदलायलाच लावतो किंवा बदलाचा भाग बनवतो. आता राहिला देशी आणि विदेशीचा प्रश्न. तो प्रश्न आपले मायबाप रसिक प्रेक्षकच सोडवतील. वा आजचा गावरान गप्पाचा आमचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा शेअर करा आणि कडक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अरे वेगळं राहण्यासाठी भांडणं चाललेत आपल्या गावातल्या घराघरात. अयो
ग्रामसभा बोलवायला पाहिजे, विषय मांडला पाहिजे. बरोबर लक्ष. बरोबर बरोबर नक करू. सरपंचाला फोन लाव, तारीख फिक्स करा. म्हणा थांब लक्ष, कशाला त्यांच्या पोटावर पाहिजे तू? नको लाव फोन. बघितलं का हे बियाणं? अरे तू तर घर बोलायला निघाला. अरे तुम्ही त्यांच्या सुखाच्या आड येऊ राहिलेत. अरे राहायचं वेगळं, त्यांना तर राहू देत ना. अरे भाऊ गणपत, राहतील एक तो होईल एक.